आजादी बचाओ न्यूज चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। सोलापुर ग्रामीण पुलिस ने की अटल गुनेगार पर एमपीडीए की कार्रवाई। सोलापुर के नानज गांव का रहने वाला 42 साल विजय सुभाष कोरे पिछले कई सालों से सोलापुर तालुका पुलिस थाने की हद्दी में आर्थिक फायदे के लिए नागरिकों में दहशत व डर, लोगों को फंसाना, महिलाओं के साथ छेड़छाड़ करना, दो समाजों में दूरी पैदा करना, जबरन पैसे वसूल करना जैसे अन्य मामलों में आज 6 अगस्त 2022 को एमपीडीए के तहत कार्रवाई की गई। नमस्कार, मैं डीवाईएस के अमोल भारती, सोलापुर ग्रामीण एसडीपीओ, सोलापुर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील विजय सुभाष कोरे 42 वर्ष राहणार नानज सदर व्यक्तीला महाराष्ट्र प्रिव्हेंशन ऑफ डेंजरस ऍक्टिव्हिटीज ऍक्ट या कायद्याखाली 12 महिन्यांकरता येरवाडा जेल येथे स्थानबद्ध करण्यात आलेले आहे। कारण सदर व्यक्ती हा सार्वजनिक सुव्यवस्थेसाठी धोकादायक व्यक्ती म्हणून सिद्ध झालेले आहे। कारण त्याच्यावर यापूर्वी 8 दखलपात्र, 5 अदखलपात्र असे गुन्हे दाखल आहेत। त्यामध्ये त्या गुन्ह्यांमध्ये 2 धर्मांमध्ये तेढ निर्माण करणे, महिलांची छेडछाड करणे, महिलांना घरात घुसून विनयभंग करणे, न्यायालयीन कर्मचारी, सरकारी कर्मचारी यांच्या कामात अडथळा निर्माण करणे, लोकांना धक्का काढून घेणे अशा प्रकारचे यावर गुन्हे दाखल आहेत। लोकांना जीवे मारण्याची धमकी देणे, घाण शिवीगाळ करणे अशा प्रकारचे 5 गुन्हे दाखल आहेत। त्यामुळे सदर व्यक्तीची सदर गावात आणि परिसरात दहशत होती। त्याच्यावर यापूर्वी CRPC कलम 107, कलम 110 नुसार प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती। त्याच्यावर महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार हद्दपारीची कारवाई करण्यात आली होती। परंतु सदर व्यक्तीच्या वागण्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही, त्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सदर व्यक्तीला माननीय तेजस्वी सातपुते मॅडम पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, माननीय हिम्मत जाधव साहेब अपर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही MPDA कायद्याअंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई सदर व्यक्तीवर केली आहे। माननीय जिल्हाधिकारी यांनी दिनांक 5 ऑगस्ट 2022 रोजी सदर प्रस्तावास मान्यता दिलेली आहे आणि दिनांक आज 6 ऑगस्ट 2022 रोजी सदर इसमास आम्ही येरवाडा जेल येथे स्थानबद्ध केली आहे। आपल्या माध्यमातून मला सर्वांना एकच सांगायचे आहे की कुणीही समाजात दहशत पसरवत असेल, हिंगाणा घालत असेल, दंगा मस्ती करत असेल, महिलांची छेडछाड करत असेल, सरकारी कर्मचाऱ्यांना दमदाटी करणे, शिवीगाळ करणे, त्यांच्या कामात अडथळा आणणे, तसेच लोकांना धमकावून त्यांची मालमत्ता हिसकावून घेणे अशा प्रकारची कुठलीही कारवाई करत असेल त्यांच्यावर MPDA कायद्यानुसार कारवाई केली जाईल। धन्यवाद।